सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. आमदार सौ शशिकला जोल्ले यांची प्रचारात आघाडी, काँग्रेसचा उमेदवार अद्याप पक्का नाही, विकास कामाचाही धडाका. आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी विधानसभा निवडणुकीची रणनीती अगदी पक्की करून ठेवली आहे. महिला आमदार आणि अनेक बंधनं, वेळेची चौकट आणि मर्यादित विकास, सभागृहातली अनुपस्थिती आणि लोकसंपर्क राहणार नाही, हे सगळे प्रश्न आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्या 4.5 वर्षाच्या लोकसंपर्क आणि विकास कामातून बाजूला पडले आहेत. कर्नाटकात कोणत्याही महिन्यात निवडणुका होऊ शकतात. कर्नाटक राज्य इलेक्शन कमिशनरने निवडणुकीची सगळी तयारी केली आहे. आमदार सौ शशिकला जोल्ले यांची प्रचारात आघाडी, काँग्रेसचा उमेदवार अद्याप पक्का नाही, विकास कामाचाही धडाका. आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी विधानसभा निवडणुकीची रणनीती अगदी पक्की करून ठेवली आहे. विकास कामाच्या माध्यमातून त्यांनी लोकसंपर्क ठेवला आणि दुसऱ्या बाजूला प्रेरणा महोत्सवाच्या माध्यमातून जिव्हाळा निर्माण केला आणि लोकांच्यात एकतेची भावना रुजवली. हळदी कुंकू हे निमित्त साधलं कारण हळदी कुंकूला खूप मोठं महत्व आहे. हेच हेरून त्यांनी सध्या निपाणी विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात हळदी कुंकू हा समारंभ आयोजित केला आहे. याच माध्यमातून त्यांचा आता प्रचार सुरू झाला आहे. एका बाजूला सभामंडप, रस्ते, गटर ही विकास कामं आणि दुसऱ्या बाजूला प्रेरणा उत्सव आणि हळदी कुंकू कार्यक्रम. आशा कर्मचाऱ्यांना सुद्धा आपलंसं करणं यामुळे प्रचारातील आमदार सौ शशिकला जोल्ले यांची आघाडी विरोधकांना धडकी भरणारी आहे. आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी निवडणूक लढवायचं ठरवलं आहे आणि त्यांनी प्रचारही सुरू केला आहे. काँग्रेसचा उमेदवार कोण असेल आणि उमेदवारी जाहीर झाल्यानंतर केव्हा लोक संपर्कात येणार हा खरा प्रश्न सर्वांच्या पुढे आहे. आणि आजची प्रचारातली आघाडी जोल्ले विरोधकांना राजकीय दृष्ट्या महागात पडणार आहे. अगदी शाळेतला विद्यार्थी, आशा कर्मचारी, गावागावातल्या महिला, भक्तिभावानं मंदिरात जाणाऱ्या भक्तांना दिसणारं सभामंडप, दुसऱ्या बाजूला निवडणूक लढवणाऱ्या विरोधकांचं नाव नाही, यामुळे सध्याचं निपाणी मतदारसंघातील वातावरण तापलं. आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी प्रचारात आघाडी घेतलेली आहे. काकासाहेब पाटील हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, पण त्यांचा लोकसंपर्क फारसा राहिलेला नाही असंच दिसतो. युवक नेते उत्तम पाटील यांचं नाव आहे, पण उमेदवारीच्या दृष्टीनं जी चर्चा होत आहे ती दिसत नाही. बाळासाहेब पाटील मलिकवाड यांना मानणारा एक मोठा वर्ग या मतदारसंघात आहे, पण त्यांच्या उमेदवारीचंही अद्याप धोरण स्पष्ट नाही. प्राध्यापक सुभाष जोशी यांच्याकडे निर्णायक मताचा गट्टा आहे. त्यांनी भाजपाला थेट विरोध करायचं ठरवलं आहे, पण पाठिंबा कोणाला द्यायचा हे स्पष्ट केलेलं नाही. त्यांच्या उशिरा निर्णयाचा परिणाम कितपत जाणवेल हे आज सांगणं कठीण आहे. आणि या सगळ्या घडामोडीत आज मिथिला तर आमदार सौ शशिकला जोल्ले विरुद्ध प्राध्यापक सुभाष जोशी असं चित्र दिसत आहे. पण प्रचारातली आघाडी आमदार सौ शशिकला जोल्ले यांचीच आहे. मानकर न्यूज साठी कारतगावहून रंगराव बन्ने.